सारखं तीच तीच अळूच्या पानांची भाजी म्हणजेच अळूच्या पानांचं फतफतं खाऊन कंठा आलेला असेल तर ही वेगळ्या प्रकारची अळूच्या पानांची भाजी एकदा नक्की ट्राय करा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात अळूच्या पानांची थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी बनवण्यासाठी या इथं फ्रेश अळूची पानं घेतलेली आहेत ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर अळूच्या पानांचे डेट आहेत ते कट करून घ्यायचे आहेत ही भाजी बनवण्यासाठी या इथं मी सहा पानांचा वापर करणार आहे सर्वच पानांचे देठ काढून घेतल्यानंतर पुढच्या कृतीकडे उडूयात या इथं एका बाऊलमध्ये अर्धा वाटी इतकं पीठ घालत आहे बेसन पिठालाच काही भागांमध्ये चना डाळीचं पीठ असंही म्हटलं जातं यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा लाल मिर्च पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पूड थोडासा ओवा घालायचा आहे हाताने क्रश करून चवीकरता मीठ घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे याने अळीची पानं तोंडाला चुरचुरत नाहीत मसाले व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे मसाले छान असे कालवून घ्यायचे आहेत या ठिकाणी हे पीठ मळत असताना जास्तही घट्ट नको आणि पातळ नको अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी हे मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात अळूचं पान आहे ते मागच्या बाजूने अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आणि या बाजूने आपल्याला बनवून घेतलेलं ला मिश्रण लावायचं आहे अगदी पातळसर असं मिश्रण आपल्याला या पानावरती लावून घ्यायचं आहे मिश्रण लावून घेतल्यानंतर हे पान अळूचं आहे ते आपल्याला छान असं चा फोल्ड करून घ्यायचं आहे अळूवडी वडी बनवताना आपण तीन चार पाच सहा अशा पानांच्या लेअर्स बनवून वडी बनवून घेतो पण या ठिकाणी आपल्याला फक्त एका पानाचीच लेअर बनवायची आहे किंवा एका पानाचीच फक्त आपल्याला वडी बनवायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड, फोल्ड करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी उरलेल्या पानांचे देखील छान असे रोल बनवून घेणार आहे मागच्या बाजूने पानाला अशा पद्धतीने मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि याला फोल्ड करून याची वडी बनवून घ्यायची आहे फक्त एका एका पानाचीच आपल्याला इथं वडी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने मी सर्व पानांच्या वड्या आहेत त्या छान अशा बनवून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कढई गरम कराय ठेवलेले आहे यामध्ये ह्या वड्या शालो फ्राय करायच्या आहेत त्यासाठी ते तेल ठेवलेलं आहे किंवा ह्या वड्या तळून देखील तुम्ही इथं घेऊ शकता थोडंसं जास्तीचं तेल मी इथं ठेवलेलं आहे तर यामध्ये या वड्या छान अशा आपण तळून घेऊयात एका बाजूने वडी तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही वडी आपल्याला पलटून घ्यायची आहे जास्तही वडी करपवण्याची जा आवश्यकता नाही अगदी नव्वद टक्के इतकी वडी आपल्याला तळून घ्यायची आहे जास्तही कुरकुरीत होईपर्यंत नाही तळली तरी देखील चालू शकतं तर या पद्धतीने अलटून पलटून दोन्ही बाजूनी ही वडी अगदी या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे वड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत नव्वद टक्के इतक्याच इथं वड्याही मी छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत या आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात तळलेल्या सर्व वड्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्याच कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते बाजूला काढायचं आणि अगदी थोडंसं तेल कढईमध्ये ठेवायचं आणि त्यामध्येच आपल्याला दोन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदे तळण्यासाठी घालायचे आहेत भाजण्यासाठी घालायचे आहेत हे कांदे या तेलामध्ये अगदी छान असे तांबूस रंगावरती डार्क तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कांद्याला छान असा डार्क रंग आला तर आपल्या भाजीला रंग आहे तो छान येतो त्यामुळे या पद्धतीने हे कांदे छान असे परतून घ्यायचे आहेत कांदा परतत आला की आपल्याला यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे पाववाटी इतका सुक्या खोबऱ्याचा किस घातला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि अद्रकचे तुकडे घालूयात आणि हे देखील छान असं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा खोबरे छान असं डार्क रंगावरती भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि या जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आणि यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता छान असं बारीक करून घ्यायचं आहे या इथं भाजी बनवण्यासाठी लागणारं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती पुन्हा तीच कडे गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये फोडणी करता दोन ते अडीच पळे इतकं तेल घालत आहे तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचे जे जिरे घालूयात जिरे मोहरी छान फुललेलं आहे सोबतच घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटासाठी हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण या वाटणामध्ये वापरलेले ज्या जिन्नस आहेत ते आपण अगोदरच भाजून घेतलेले आहेत वाटण परतून झालेलं आहे यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा बॅडगी मिर्च पावडर घालूयात एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले छान असे परतून झाले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी अर्धा वाटी इतकंच पाणी घालून हे मसाले छान असे मिक्स करायचे आहेत मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे अशा पद्धतीने हे मसाले परतून घेतलेले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजी किती बनवायची आहेत त्यानुसार या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालत आहे या इथं यामध्ये चवीकरता मीठ घालूयात आणि या भाजीला छान अशी दणकून उकळी काढून घेऊयात भाजीला छान उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ब तळून घेतलेल्या अळूच्या वड्या घालायच्या आहेत सर्व अळूवडे आपल्याला या रशामध्ये सोडायच्या आहेत त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅसवरती ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला का आहे आणि तरी पण भाजीला अगदी छान आलेली आहे सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची इथं टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे रशियाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे अगदी मस्त अशी इथं चमचमी तळूची भाजी बनून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात जर का तुम्हाला अळूच्या पानांचं फतपद खायचा कंठा आलेला असेल तर ही वेगळ्या प्रकारची अळूच्या पानांची भाजी एकदा नक्की ट्राय करा चवीला भन्नाट लागते अगदी चिकन मटन खाल्ल्यासारखी ही भाजी चवीला लागते ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी तुम्ही नक्की खाऊ शकता तर या ठिकाणी बघू शकता भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे तरी पण छान आलेली आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही मस्त अशी अळूच्या पानांची भाजी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय